नमस्कार सर्वांना, मी स्वप्निल। श्री पॉलिटेक्निक थेरी एग्जाम वेब ऍप्लिकेशन हे पोर्टल आणि ही सर्व्हिस श्री सॉफ्टवेअर सोल्यूशन गेल्या 8 वर्षापासून तुम्हाला देत आलेला आहे आणि याच 8 वर्षात 40 पेक्षा जास्त अपडेट तुम्हाला या सॉफ्टवेअरद्वारे देत आलेलो आहे। मागील झालेल्या एग्जामला बऱ्याचशा नवीन इन्स्टिट्यूटने या सॉफ्टवेअरचा वापर केलेला आहे। हा सॉफ्टवेअर मोस्टली आम्ही 4 रिजन औरंगाबाद, पुणे, मुंबई आणि नागपूर या ठिकाणी लॉन्च केलेला आहे। तुमच्या सर्वांच्या याच पॉझिटिव्ह अप्रोचमुळे आम्ही तुमच्यासाठी श्री पॉलिटेक्निक थेरी एग्जाम वेब ॲप्लिकेशन आता ऑफलाईनसुद्धा घेऊन आलेलो आहे। हे ॲप्लिकेशन ऑफलाईन असलं तरीसुद्धा याचं जे वर्किंग आहे तुम्ही वापरलेल्या ऑनलाईन पोर्टलप्रमाणेच आहे, याच्यामध्ये कुठलाच बदल नाही। हे ॲप्लिकेशन ऑफलाईन आल्यामुळे ऑनलाईनपेक्षा दुप्पट पटीने इथे तुम्हाला वर्किंग स्पीड मिळेल। हे ॲप्लिकेशन तुम्हाला ऑफलाईन मोडमध्ये वापरायचं असेल तर याच्या काही स्टेप्स आहेत आणि काही सिस्टम रिक्वायरमेंट यामध्ये लागणार आहेत। हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला इन्स्टॉलेशनला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही आणि कुठला प्रॉब्लेम आला असल्यास खाली मोबाईल नंबर दिला आहे यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। ही इन्स्टॉलेशन प्रोसेस तुम्हाला एकदाच करायची आहे तर चला आपण आपल्या सिस्टमकडे वळू आणि या इन्स्टॉलेशनबद्दलची माहिती घेऊ। सर्वात आधी तुम्हाला तुमच्या क्रोम ब्राउझरमध्ये आपली वेबसाईट www.polyexamsoft.com हे ओपन करायचं आहे। हा पोर्टल आपला ऑनलाईन आहे, यामध्ये तुम्हाला वरती एक ऑप्शन दिसेल ऑफलाईन सॉफ्टवेअरचं, या ऑप्शनला क्लिक करायचं आहे। क्लिक केल्यानंतर इथे सर्वात आधी सिस्टम रिक्वायरमेंट काय असणार आहे या सॉफ्टवेअरच्या इन्स्टॉलेशनसाठी हे दिलेलं आहे। मिनिमम विंडो 7 or 10 असायला पाहिजे आणि तुमचा महत्त्वाचा वर्जन जो आहे ऑपरेटिंग सिस्टमचा तो 64 bits असायला पाहिजे। तुम्हाला तुमचा सिस्टमचा टाईप 64 bit आहे किंवा नाही हे चेक करायचं असेल तर राईट क्लिक करा माय कम्प्युटर किंवा धिस PCला, त्याच्या प्रॉपर्टीमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे सिस्टम टाईप दिसेल। या सॉफ्टवेअरला रन करायला 64 bit ऑपरेटिंग सिस्टम असणं खूप गरजेचं आहे। तर चला आपण इन्स्टॉलेशनच्या प्रोसेसला जाऊ। इथे सर्वात आधी तुम्हाला काही सॉफ्टवेअर्स दिलेले आहेत ते डाउनलोड करायचे आहेत। इथे टोटल 5 steps दिलेले आहेत, याचप्रमाणे तुम्हाला डाउनलोड पण करायचे आहेत आणि इन्स्टॉल पण करायचे आहेत। तर चला सर्वात आधी 1 by 1 आपण सॉफ्टवेअर इथे डाउनलोड करून घेऊ। Step 4 मध्ये डाउनलोड पॉली एग्जाम झिप फाईल। ही फाईल खूप महत्त्वाची आहे, तुम्ही डाउनलोड केल्यानंतर तुमच्या सिस्टमला कुठेतरी ही फाईल सेव्ह करून ठेवा। इथे आपले 4 ही सॉफ्टवेअर्स डाउनलोड झालेले आहेत। इथे तुम्हाला Step 5 दिसेल, डाउनलोड की इफ रिक्वायर्ड। हा जो ऑफलाईन सॉफ्टवेअर आहे, आम्ही सध्या तरी आमच्या जुन्या इन्स्टिट्यूट, काही 10 इन्स्टिट्यूट आहेत त्यांच्यासाठी हा आम्ही ओपन करून दिलेला आहे। तुम्हाला जेव्हा ही की लागत असेल तर आमचा कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, त्या कॉन्टॅक्ट नंबरला तुम्ही कॉल करून आमच्याकडनं ही सर्व्हिस ॲक्टिव्ह करून घेऊ शकता। तर चला आपण सॉफ्टवेअर ओपन करू, 1 by 1 याला इन्स्टॉल करू। सर्वात आधी जो तुमच्याकडे सॉफ्टवेअर दिसत असेल तो आहे विनरार। या सॉफ्टवेअरला इन्स्टॉल करून घ्या। ओके, डन। हा सॉफ्टवेअर इन्स्टॉल झालेला आहे तर याला डन करून क्लोज करून घ्या, याच्यामध्ये कुठलाच बदल करू नका।
त्यानंतरचा सॉफ्टवेअर आहे वी क्रेडिट्स, हा रीडिस्ट्रीब्युटर 64 बिट्सचा सॉफ्टवेअर आहे, हा तुम्हाला इन्स्टॉल करून घ्यायचा आहे. मायक्रोसॉफ्ट व्हिज्युअल हा सॉफ्टवेअर इथे इन्स्टॉल झालेला आहे. सेटअप सक्सेसफुल, याला क्लोज करायचं आहे. क्लोज केल्यानंतर नेक्स्ट सॉफ्टवेअरकडे आपण वळू. त्याचं नाव आहे वॅम सर्व्हर. हा वॅम सर्व्हर तुम्हाला इन्स्टॉल करायचा आहे. याची प्रोसेस थोडी वेगळी आहे. याला सर्वात महत्त्वाचं, तुम्हाला हा सॉफ्टवेअर तुमच्या कम्प्युटरच्या डी ड्राईव्हमध्ये इन्स्टॉल करायचा आहे. तर त्याची प्रोसेस अशी आहे की तुम्हाला तुमच्या डी ड्राईव्हमध्ये जायचं आहे. डी ड्राईव्हमध्येच तुम्हाला एक नवीन फोल्डर बनवायचा आहे आणि त्या फोल्डरला तुम्ही इथे नाव द्यायचं आहे पॉली अंडरस्कोर एक्झाम. हे सर्व कॅपिटलमध्ये असणं आवश्यक आहे. तर चला आपल्या सॉफ्टवेअरकडे वळू. इथे आपण वॅम सर्व्हर इन्स्टॉल करतोय. नेक्स्ट करायचं आहे. नेक्स्ट नंतर आय ॲक्सेप्ट नेक्स्ट. इथे आपल्याला थोडासा चेंजेस करायचे आहेत. इथे आपल्याला डी सेमिकोलन बॅकस्लॅश पॉली एक्झाम पॉली अंडर स्कोर एक्झाम असं कॅपिटलमध्ये तर टाकायचं आहे. एक्झॅक्ट असंच टाकाल तर तुम्हाला इन्स्टॉलेशनला कुठलाच प्रॉब्लेम येणार नाही. डी सेमिकोलन बॅकस्लॅश पॉली अंडरस्कोर एक्झाम हे कॅपिटलमध्ये तुम्हाला लिहायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, येस, क्रिएट दोन्ही ऑप्शन क्लिक असू द्या. नेक्स्ट आणि इन्स्टॉल. इथे तुम्हाला कुठलाच बदल करायचा नाही आहे. डायरेक्ट ओपन करायचं आहे. त्यानंतर नेक्स्ट, यामध्ये पण कुठलाच बदल करायची गरज नाही. फिनिश. वॅम सर्व्हर आपल्या पीसीला व्यवस्थित इन्स्टॉल झाला किंवा नाही हे चेक करण्यासाठी खालच्या साईडला तुम्हाला एक आयकॉन दिसेल वॅम सर्व्हरचा. हा ग्रीन होणं महत्त्वाचं आहे. तुम्ही थोडंसं वेट करा, तो थोड्या वेळात ग्रीन होईल. ग्रीन झालं याचा अर्थ तुमचा वॅम सर्व्हर व्यवस्थित इन्स्टॉल झालेला आहे. नेक्स्ट, सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्याच्या आधी वॅम सर्व्हर एक्झिट करणं खूप महत्त्वाचं आहे. बंद करणं खूप महत्त्वाचं आहे. याला क्लिक केल्यानंतर एक्झिट हा ऑप्शन येईल. यावर क्लिक करा. त्यानंतर आपण आपल्या सॉफ्टवेअरकडे वळू. आपलं सॉफ्टवेअर पॉली एक्झाम सॉफ्ट हा फोल्डर तुम्ही डाउनलोड केला आहे. झिप फाईल, याला राईट क्लिक करून एक्स्ट्रॅक्ट हिअर हा ऑप्शन करा. एक्स्ट्रॅक्ट केल्यानंतर पॉली एक्झाम या टाईपचा फोल्डर तिथे तयार होईल. त्या फोल्डरला ओपन करा. फोल्डर ओपन केल्यानंतर कंट्रोल प्लस ए म्हणजे तुम्हाला सर्वच फोल्डर आणि फाईल्स कॉपी करायचे आहेत. ऑल कॉपी केल्यानंतर तुम्ही जो फोल्डर डी ड्राईव्हमध्ये बनवला आहे त्याच्यामध्ये जायचं आहे आणि तिथे पॉली एक्झामचा जो फोल्डर आहे त्यामध्ये ह्या सर्व फाईल्स पेस्ट करायच्या आहेत. इथे थोडासा तुम्हाला वेळ लागू शकेल पण सर्व कॉपी फाईल होतपर्यंत वेट करायचं आहे. कॉपी होत असताना तुम्हाला इथे काही फाईल्स रिप्लेस करावे लागतील. तुम्हाला इथे काही फाईल्स रिप्लेससाठी बोलल्या जाईल. ह्या सर्व फाईल रिप्लेस करायच्या आहेत. या रिप्लेस ऑप्शनला क्लिक करायचं आहे.
सर्व फाइल्स इथे कॉपी झालेल्या आहेत। सर्व फाइल कॉपी झाल्यानंतर तुम्हाला जेवढे पण विंडोज दिलेले आहेत ते क्लोज करून घ्यायचे आहेत। ऑल फोल्डर्स तुम्ही ओपन केले असतील ते सर्व क्लोज करून घ्या। डेस्कटॉपला तुम्हाला एक ऑप्शन्स दिसेल वॅम सर्व्हर। जेव्हा पण तुम्ही पॉली एक्झाम सॉफ्ट हा याचा वापर करणार आहात त्याच्या आधी हा वॅम सर्व्हर ऑन करणं महत्त्वाचं आहे। खाली तुम्हाला ऑप्शन दिसेल वॅम सर्व्हर हा ग्रीन होणं महत्त्वाचं आहे, तोपर्यंत तुम्हाला वेट करायचं आहे। एकदा हा ग्रीन झाला त्याच्यानंतर त्याला क्लिक करून तुम्हाला एक लोकल होस्ट एक ऑप्शन दिसेल, त्यावर क्लिक करायचं आहे। किंवा तुम्ही तुमचा क्रोम ब्राउझरमध्ये लोकल होस्ट टाईप करून पण ही वेबसाईट ओपन करू शकता। हा आहे श्री पॉलिटेक्निक थेरी एक्झाम वेब ॲप्लिकेशनचा ऑफलाईन मोड आणि हा आहे ऑनलाईन मोड। ऑनलाईन मोडमध्ये तुम्हाला इंटरफेस असा दिसेल आणि ऑफलाईन मोडमध्ये या पद्धतीने दिसेल। न्यू इन्स्टिट्यूट ज्यांना हा ॲप्लिकेशन वापरायचा असेल यूज करायचा असेल तर इथे यूजर मॅन्युअल पण दिले आहेत, तुम्ही हे डाउनलोड करून तुम्ही बघू शकता, याला यूज करू शकता या येणाऱ्या एक्झामसाठी। तर आपण अशा पद्धतीने ऑफलाईन मोडला पॉली एक्झाम सॉफ्ट जो इन्स्टॉल केलेला आहे। तर चला बघू आपण हा सॉफ्टवेअर वापरायचा कसा। सिंपली लोकल होस्ट मी टाईप केला आहे आणि हा माझा जो ऑफलाईन मोडचा सॉफ्टवेअर आहे तो ऑन झालेला आहे। तर आपण एका इन्स्टिट्यूटचं लॉग इन करून बघू की कशा पद्धतीत तुम्हाला लॉग इन करायचं आहे। इथे तुमचा इन्स्टिट्यूट कोड आणि कॅप्चा कोड टाका, सेम ऑनलाईन पोर्टलला जसं आहे तसंच करायचं आहे। प्रोसीड प्रोसीड केल्यानंतर सर्वात महत्त्वाचं तुम्हाला एक्झाम सेंटर रजिस्ट्रेशन करायचं आहे। हे इन्स्टिट्यूट जे ऑफलाईन यूज करू इच्छितात त्यांना ही प्रोसेस करायची आहे। तुमच्या इन्स्टिट्यूटची डिटेल्स टाकायची आहे, नंतर तुमचं एक्झाम सेंटरचं जे रिजन आहे ते सिलेक्ट करायचं आहे आणि सर्वात महत्त्वाचं सुपर ॲडमिन लॉग इनचे डिटेल्स, तुम्हाला पासवर्ड जे सुपर युजर लॉग इन आहेत त्यांना हा सेव्ह करणं खूप महत्त्वाचं आहे। जो पण तुमचा पासवर्ड येईल इन्स्टॉल केल्यानंतर तो पासवर्ड तुम्ही कुठेतरी सेव्ह करून ठेवा, जेणेकरून तुम्हाला सॉफ्टवेअर यूज करण्यात कुठलाही प्रॉब्लेम येणार नाही। इन्स्टॉल केल्यानंतर हा तुम्हाला हे प्रोसेस करायची आहे आणि हे डिटेल्स तुम्हाला कुठेतरी सेव्ह करून ठेवायचे आहेत। गो बॅक। चला परत एकदा आपण या इन्स्टॉलेशन झाल्यानंतरच्या प्रोसेसला बघू। सिंपली मी एक इन्स्टिट्यूट घेतो, त्याला लॉग इन करतो। ओके, तर या पद्धतीने जे ऍक्च्युअली ऑनलाईनला होतं तसंच ऑफलाईनला इथे तुम्हाला दिसेल। चला मी एक सुपर ॲडमिन लॉग इन करून बघतो। इथे लॉग इन झालेलं आहे। सर्वात आधी जेव्हा तुम्ही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करता तर त्याआधी तुम्हाला इथे दोन नवीन सेटिंग्स दिलेले आहेत, ते तुम्हाला एक्झामसाठी करावं लागेल। एक एडिट एक्झाम नेम म्हणून आहे, त्यावर क्लिक करा। इथे न्यू एक्झाम नेम इथे तुम्हाला टाकायची आहे। करंट एक्झाम नेम विंटर 2022 इथे दिलेली आहे। त्यानंतर तुम्हाला MSBT थेरी एक्झाम ऑर्डर्स तुम्हाला मिळत असतील तर त्याचे डिटेल्स इथे टाकायचे आहेत। हे दोन सेटअप फक्त नवीन आहेत ऑफलाईन मोडमध्ये। हे दोन सेटिंग केल्यानंतर ॲज इट इज जे ऑनलाईन मोडला तुम्ही वापरत होतात त्याच पद्धतीने हे सॉफ्टवेअर तुम्हाला वापरायचं आहे, याच्यात कुठलाच बदल नाही। इथे तुम्ही स्वतःचे युजर्स क्रिएट करा आणि या पद्धतीने हे सॉफ्टवेअर तुम्ही यूज करू शकता। जर तुम्हाला हाच सॉफ्टवेअर अदर PCमध्ये ॲक्सेस करायचा असेल तर त्याची एक सेटिंग तुम्हाला या सिस्टममध्ये करावं लागेल। सर्वात महत्त्वाचं आहे की तुमचा हा जो सर्व्हर आहे बाकी लॅनशी कनेक्ट असणं गरजेचं आहे। तर याची सेटिंग कशी असेल चला बघूया। वॅम्प सर्व्हरच्या आयकॉनला क्लिक करा।
त्याला क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक ऑप्शन दिसेल पुट ऑनलाईन, यावर क्लिक करा। त्यानंतर तुमच्या सर्च बारला CMD टाइप करा, एंटर। एंटर केल्यानंतर तुमच्याकडे एक विंडो येईल, त्याच्यामध्ये तुम्हाला टाइप करायचं आहे IP कॉन्फिग आणि एंटर। एंटर केल्यानंतर तुम्हाला तुमचा एक IP ऍड्रेस मिळेल। या IP ऍड्रेसला तुम्ही कॉपी करा। याला कॉपी केल्यानंतर तुमचा जो क्रोम ब्राउजर असेल ज्या सिस्टमला तुम्हाला ऍक्सेस करायचा आहे तिथे ओपन करून हा IP ऍड्रेस पुट करा। IP ऍड्रेस पुट केला, एंटर केलं की सेम ऍप्लिकेशन तुम्ही या LAN-द्वारे पण ऍक्सेस करू शकाल। पॉलिटेक्निक थेरी एक्झाम वेब ऍप्लिकेशन याचा ऑफलाईन इन्स्टॉलेशन तर तुम्हाला समजलाच असेल, तरी सुद्धा इन्स्टॉलेशन प्रोसेसमध्ये तुम्हाला कुठल्याही प्रकारच्या अडचणी आल्या असतील तर खाली दिलेल्या 2 क्रमांकावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। ज्या काही नवीन इन्स्टिट्यूट असतील ज्यांना हे सॉफ्टवेअर वापरायचं असेल किंवा या सॉफ्टवेअरबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घ्यायची असेल तर खाली दिलेल्या नंबरशी तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता। या सॉफ्टवेअरला इन्स्टॉलेशन पासून ते यूजपर्यंत कसं यूज करायचं याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला इथे देण्यात येईल। अपेक्षा आहे तुम्हाला ऑफलाईन इन्स्टॉलेशनबद्दलची पूर्ण माहिती मिळाली असेल। जरी कुठला पण इश्यू असेल तर तुम्ही या 2 क्रमांकाला कॉन्टॅक्ट करून आमच्याशी कनेक्ट होऊ शकता। थँक्यू।